हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो. आज आपण क्लास 3 चा हा धडा आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह ह्या धड्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला आहे ते बघणार आहोत. हा धडा NEP च्या गाईडलाईनच्या अनुसार बनलेला आहे. ह्या धड्यामध्ये लर्निंग आउटकम्स 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड झालेले आहेत, नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. नॉलेजमध्ये विद्यार्थी त्यांच्या सोबतच्या लोकांना मदत करण्याचे महत्त्व समजून घेतील. विद्यार्थी रिस्पॉन्सिबल आणि सेन्सिटिव्ह असण्याचे महत्त्व जाणून घेतील. स्किल्समध्ये म्हणजेच कौशल्यामध्ये विद्यार्थी त्यांचे नावे ब्रेल लिपीत लिहू शकतील. विद्यार्थी सेन्सिटिव्ह असून आणि इन्क्लुझिव्ह असून मनापासून त्यांनी कसे शब्द वापरावेत ह्याबद्दल सुद्धा शिक. व्हॅल्यूजमध्ये विद्यार्थी त्यांच्या आजी आजोबा आणि त्यांच्या आजूबाजूच्या गरजू लोकांबद्दल सहानुभूती निर्माण करतील. विद्यार्थी वयोवृद्ध लोकांची आणि हँडिकॅप और फिजिकली डिसेबल्ड असणाऱ्या जे स्टुडंट्स किंवा विद्यार्थी किंवा आजूबाजूला त्यांचे लोक असणाऱ्या त्यांच्याबद्दल सुद्धा आदर कसा करावा हे विद्यार्थी ह्या धड्यामध्ये शिकणार आहेत. हा धडा NEP च्या गाईडलाईनच्या अनुसार बनलेल्यामुळे त्याच्या गाईडलाईनच्या अनुसार 5 डेव्हलपमेंटल डोमेन्सचा समावेश झाला आहे. 5 डेव्हलपमेंटल डोमेन्स हे फिजिकल डेव्हलपमेंट, सोशिओ इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट, लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट, एथिकल अँड कल्चरल डेव्हलपमेंट, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. ह्या डेव्हलपमेंटल डोमेन्सच्या आधारावर ऍक्टिव्हिटीज आणि काही वर्कशीट्स वगैरे दिले आहेत. हा धडा एकलेक्टिक अप्रोचवरती आधारित आहे, म्हणजेच शिक्षकांना आणि पालकांना फ्रीडम आहे की तुम्ही तुमच्या अनुसार ऍक्टिव्हिटीजमध्ये बदल करू शकता. हा धड्यामध्ये आजी आजोबांची, पेशंट, त्यांच्या आजूबाजूला कोणी हँडिकॅप असेल तर आणि ॲनिमल्स, प्लांट्स ह्या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी रिस्पॉन्सिबली आणि सेन्सिटिव्हली कसं वागलं पाहिजे ह्याबद्दल हा धड्यामध्ये सांगितलं आहे. धड्यात शिकण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.